समाधानी आयुष्य जगण्याचे हे 20 नियम पाळा। नमस्कार मित्रांनो, मी आर्यन आखाडे पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी एक खास विषय। तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात नियम क्रमांक 1। एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला 2 वेळेच्या वरती परत फोन करू नका। कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असू शकतं। नियम क्रमांक 2। तुम्ही एखाद्याकडून उधार पैसे घेतलेले त्याने मागण्या अगोदर परत करा। तीच गोष्ट पेन किंवा इतर वस्तूंबाबत सुद्धा लागू होते। मित्रांनो, नियम क्रमांक 3। एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ तुम्ही ऑर्डर करू नका। शक्य असल्यास पार्टी देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा। नियम क्रमांक 4। तुझं अजून लग्न झालं नाही, तू अजून घर बांधलं नाहीस, असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका, कारण ती तुमची अडचण नाही। नियम क्रमांक 5। नेहमी आपल्या पाठून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत नाही। नियम क्रमांक 6। तुम्ही मित्रांबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याचे भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस आठवणीने तुम्ही भाडे द्या। हाच नियम पार्टीसाठीही लागू पडतो। नियम क्रमांक 7। सगळ्या राजकीय मतांचा आदर करा। नियम क्रमांक 8। कधीच कोणाचं संभाषण मध्येच खंडित करू नका, याने संभाषणात व्यत्यय येऊ शकतो। नियम क्रमांक 9। जर तुम्ही कोणाची मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा, याचं रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकतं। नियम क्रमांक 10। जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या। नियम क्रमांक 11। एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा, पण त्याचे दोष फक्त त्यालाच सांगा। नियम क्रमांक 12। कोणाच्या वजनावर भाष्य करण्याची काही आवश्यकता नसते, फक्त म्हणा तू छान दिसतोस किंवा दिसतेस। जर त्यांना वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल तर ते तुमच्याशी बोलतील। नियम क्रमांक 13। जेव्हा एखादा त्याच्या मोबाईलमधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावीकडे किंवा उजवीकडे स्क्रोल करू नका। शक्यतो दुसऱ्याच्या मोबाईलला हातच लावू नका, याने विनाकारण गोष्टी वाढतात। नियम क्रमांक 14। जेव्हा आपला सहकारी डॉक्टरकडे जातो आहे असं म्हणला तर कशासाठी का असे प्रश्न विचारू नका। फक्त तू ठीक आहेस अशी आशा करतो एवढंच म्हणा। त्याला सांगायचं असल्यास तो सांगेल। तुम्ही त्याला खाजगी स्वरूपाच्या आजाराबाबत विचारून खजील करू नका। नियम क्रमांक 15। जेवढा मान साहेबाला द्याल तेवढाच शिपायाला पण द्या। आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही किती आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते। नियम क्रमांक 16। एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईलमध्ये लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते, तसेच संभाषणात अडथळा येत असतो। नियम क्रमांक 17। जोपर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत देऊ नका। नियम क्रमांक 18। जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत त्या विषयापासून लांब राहणे नेहमी योग्यच। नियम क्रमांक 19। जेव्हा एखाद्याशी बऱ्याच वर्षानं भेटत असाल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही तोपर्यंत त्याचे उत्पन्न व वय याबाबत विचारू नका। आणि नियम क्रमांक 20। रस्त्यात कोणाची भेट झाल्यास गॉगल काढून संभाषण सुरू करा, यातून आदर प्रतीत होतो, तसेच साफ संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क अवश्य असतो। तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।